वर्षानुवर्ष जो माफी पन्ना पड़े माफ चारशे कोटी मिल लाखाला व्याज माफी दे पंद्रह हजार तरुण अन्ना साहब पंडित महामंडळाच्या माध्यमातून दहा लाखाचा लोन घेतला. साथीचा विषय असाच आहे. पण तसं आपण विधानसभेत होतो की दिल्लीमध्ये यूपीएससी एमपीएससी साठी स्कॉलरशिप देणं, विदेशात जायला फेलोशिप मिळणं, हे सगळं आमच्याकडेच होतं. पण दादा, ह्याला जोडण्याचा एक प्रश्न आहे, मेधा कुलकर्णीवर तुम्ही अन्याय केला असं तुम्हाला वाटत नाही का? आता पदवीधर असं आहे की आमच्या संघटनेमध्ये प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतो. पण ज्या वेळेला एक जागा असते आणि चाळीस इन्शोर असतात त्यावेळेला एकोणचाळीस जणांना अन्याय होतो. त्यामुळे यात काही सोपी गेलं तर तुम्ही इच्छा व्यक्त केली आणि तुम्हाला तुम्ही पण एकेचाळीस वेळा. पण त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे डोक्यात ठेवून न्याय देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. भविष्यामध्ये खूप गोष्टी आहेत आणि जरी विरोधी पक्ष आम्ही असतो तरी सुद्धा आमच्याकडे विरोधी पक्ष म्हणून सुद्धा देण्यासाठी खूप असतं. जसं आता पदवीधर आले, 2022 पुन्हा विधान परिषद आहे, 24 पुन्हा विधान परिषद आहे. त्यामुळे असा गर्भ कोणी अन्याय झाला असं वाटणार खात्री असते ते शक्य होतं आपल्याला लक्षात. दादा, आपल्यासारखा सक्षम विरोधी पक्ष नेता आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा असा प्रश्न आहे, आजी माझ्या आमदारांचं वेतन वाढ होती, पेन्शन वाढ होती, तर त्याच्याबद्दल आवाज का उठवत नाही, काय कमी करा किंवा हे करा? आम्ही त्याच्या तक्रारवरती काम करत नाही. आम्ही शेतकऱ्यांना द्या, कामगारांना द्या, विद्यार्थ्यांना द्या, त्याचं सकारात्मक नाही. विधिमंडळामध्ये आपल्याला विरोध केला असं कधी दिसत नाही. ज्यावेळी एकमत मताने ठराव होतो आमदार खासदारांच्या किंवा पेन्शनच्या, आमदार खासदार वर्षामध्ये खूप गोष्टी आपण पत्रकारांसाठी केल्या, करण्याचा प्रयत्न केला. एक तर कायदा जो राहिला तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मुंबईमध्ये पत्रकारांसाठी घरं यासाठी म्हाडामध्ये एक पर्सेंटेज करून दिलं आणि त्यामुळे अनेक मुंबईतल्या पत्रकारांच्या घरात असू शकतो प्लॉट घेण्याचे प्रयत्न आपण केले. दादा, विषय आमच्या दृष्टीने संपला आहे. निवडणुकीनंतर दादा, बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा नितीश कुमार कोण असेल? बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा नितीश कुमार कोण असेल? तुम्ही तुम्हाला कारण सांगत नाही. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का दादा? तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? पण मला माझी पार्टीने सांगितलं ते मी करतो. नाही, व्यक्तिगत इच्छा असेल ना? नाही, पण ती नाही. मी मला खूप भाग्यवान समजतो किंवा मला असं कधीच नाही. मला तुम्हाला थोड्या काही दिवसाला मला मंत्री झालो ना तर सगळे नऊ पण माहिती नव्हतं. सगळे नऊ पर्यंत मी प्रदेश अध्यक्ष होतो. त्याबद्दल धन्यवाद. पहिल्यांदा ते सरकार येणार असं म्हणतात इंडायरेक्टली ना, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मी मुख्यमंत्री माझे खासदार किरीट सोमय्या आणि रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांची जमीन खरेदी व्यवहार जो झाला त्याचा संबंध हा त्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाशी लावत आहे. हा अर्णव गोसावींच्या केसवरून लक्ष डायव्हर्ट करायचा प्रयत्न वाटत नाही. मला असं वाटत नाही की त्यांनी कॉन्क्रीट पेपर्स मांडले. कॉन्क्रीट पेपर्स मांडले त्यामुळे ते पेपर्स कुठे आहेत असं म्हणावं त्यांनी कोर्टात जावं. कॉन्क्रीट पेपर्स असे मांडले आहेत की नाईकांची आई आणि ठाकरे कुटुंबाचे जमिनीचे व्यवहार झाले आहेत. साहेब पुन्हा एकदा तोच होता की लोकशाहीमध्ये किरीट सौमय्यांना पण अधिकार आहे ना त्यांचे म्हणायचं. फोडणार आहे ते फोडावं. ओके, दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. कमी योग्यतेचा असल्याचा केला एवढं भाषण नाही.